आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज मंगळवार आणि आज आलेली आहे संकष्टी म्हणजे अंगारक संकष्टी चतुर्थी। तर आज संध्याकाळी घरात आणा या झाडाचे एक मूळ हा योग आपल्याला पुन्हा येणार नाही, कारण की एका वर्षामध्ये एक किंवा दोनच अंगारक संकष्टी चतुर्थी येत असते, त्यामुळे आपल्याला हा उपाय करायला हीच संधी आहे। तर नक्की तुम्ही संध्याकाळी घरामध्ये ही एक वस्तू आणायची आहे। आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल, अनेक अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होईल। तर या मुळामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि ह्या अशा विशेष स्थितीला आपण जर ही उपाय जर केला तर नक्की आपल्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरता भासणार नाही। त्यासाठी तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे। तर ही कोणत्या झाडाची मूळ आणायची आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी जे काही नवनवे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तर बघा, अंगारक चतुर्थी म्हणजे ज्या दिवशी मंगळवार असतो त्या दिवशी ही चतुर्थी आली तर हा अंगारक चतुर्थीचा योग जुळून येत असतो। गणपती बाप्पा हे संकटमोचन, विद्येचे देवता, बुद्धीचे देवता किंवा विघ्नहर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते। हे श्री गणेशा म्हणून देखील ओळखले जाते, म्हणजे आपल्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करत असतो। सर्वात अगोदर प्रत्येक कार्यामध्ये गणपती बाप्पांना अगोदर आग्रहाचे निमंत्रण दिले जाते आणि मग कार्य पुढे केले जाते। तर आपल्याला सकाळी उठून स्नान वगैरे करून आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करायचं आहे। पितृदोषातून मुक्तता होते, मंगळदोष असेल तो देखील दूर होतो। स्नान केल्यानंतर तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने किंवा तुम्ही पंचगव्याने अभिषेक करू शकता। आणि त्यानंतर तुम्ही जर शुद्ध पाण्याने अभिषेक घातला तर ते पाणी तुम्ही माठामध्ये मुलांना प्यायला तीर्थ म्हणून द्यायचं आहे किंवा तुम्ही त्यांच्या बॉटलमध्ये देखील भरून देऊ शकता। तर बघा, हा उपाय आपल्याला आजच करायचा आहे। तर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय नक्की करा। तर सर्वात अगोदर तुम्ही तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि जिथे कुठे तुमच्या घराबाहेर रुईचं झाड असेल तिथं जाऊन तुम्ही रुईच्या झाडाला पाणी घालून अगरबत्ती लावून मनोभावी नमस्कार करून रुईच्या झाडाला क्षमा याचना करायची आहे। म्हणजे मी तुमच्या झाडाची मूळ तोडत आहे आणि ती मूळ मी घरी नेणार आहे, तुम्ही क्षमा असावं असं म्हणायचं आहे। कारण की माता लक्ष्मीला रुईचं झाड अतिशय प्रिय आहे, तर आपल्याला या विशेष स्थितीवर हा योग पूर्ण येणार नाही, त्यामुळे ही सेवा आपल्याला करायची आहे। तर रुईचे ही मूळ तुम्ही घरात आणायचे आहे। घरात आणल्यानंतर काय करायचं आहे बघा, तर बघा आपण असं म्हटलं जातं अशा काही झाडांमध्ये साक्षात देवतांचा वास असतो, तर अशाच एका झाडामध्ये म्हणजे रुईच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे, त्यामुळे आपल्याला ती मूळ घरात घेऊन यायची आहे। आणि तर ही योग पुन्हा नाही, म्हणजे हा उपाय आपल्याला अंगारकी चतुर्थीलाच करता येणार आहे, त्यामुळं तुम्ही नक्की ही संधी सोडू नका। तर ह्या योगावर तुम्ही हे मूळ घरात घेऊन यायचं आहे। घरात आणल्यानंतर आपल्याला ते मूळ तर हे मूळ घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचं आहे, कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मूळ आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे। गणपती बाप्पांसमोर हे मूळ ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, स्वच्छ धुवून कोरडी केल्यानंतर गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे। आसन घ्यायचं आहे, आसनावर तुम्ही बसायचं आहे। बसल्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये हे मूळ बांधून घ्यायचे आहे। आणि ही मूळ बांधून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये ही मूळ घ्यायचे आहे। तुम्ही अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे, ओम गणगणपते नमः ह्याची एक माळ जप करायचा आहे। संकटमोचन स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे। पठण केल्यानंतर तुम्हाला जी काही कोणती गणपती बाप्पांची सेवा करायची आहे, उपासना करायची आहे, ती करून घ्यायची आहे। हे केल्यानंतर जी काही मूळ आहे ती सिद्ध होते, म्हणजे ती सिद्ध होणे म्हणजे ती प्रभावी होते, आकर्षित होते। लक्ष्मी माता त्या मुळामध्ये विराजमान असते, त्यामुळे आपल्याला ते सिद्ध करून घ्यायचं आहे। माता लक्ष्मीला जागे करायचं आहे आणि ते परत आपल्याला जिथे गणपती बाप्पा आहे त्यांच्यासमोर ठेवायचं आहे। संध्याकाळी तिन्ही सांजेचा टाईम म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेस दिवाबत्ती वगैरे करून अंगणामध्ये दिवा लावून म्हणजे तुळशीपाशी दिवा लावून सर्व घरात प्रसन्न वातावरण करून घ्यायचं आहे। आणि परत आपण तिथे जे गणपती बाप्पांसमोर लाल मूळ बांधून ठेवलेलं आहे प्रार्थना करायची आहे, आमच्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ दे, सर्व विघ्न अडचणी टळू दे असं म्हणायचं आहे। आणि जे मूळ बांधलेलं आहे
ती घ्यायचं आहे. जिथे तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र, पैसे, दागदागिने ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही हे जी मूळ बांधलेली आहे ती लाल कपड्यामध्ये बांधलेली मूळ ते लाल कपड्यासह तुम्ही बांधलेलं तसंच तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. किंवा तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर वरती तुम्ही बांधून ठेवलं तरी चालेल. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही आज अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घरात ह्या झाडाची मूळ आणा. या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि हा उपाय आपल्याला अंगारक संकष्टी चतुर्थी आणि ह्या अशा विशेष स्थितीलाच करता येत असतो. इतर कोणत्याही दिवशी हा उपाय आपल्याला करता येत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा आणि ही पुटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधून ठेवायची आहे. तुमचे जिथे बिझनेस आहे, व्यवसाय आहे त्या गल्ल्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. जे काही नकारात्मकता आहे, जे काही वाईट प्रभाव आहे ते दूर करण्याची शक्ती खूप यामध्ये असते आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी देखील हे खूप लाभदायी ठरलं जातं. तर त्यामुळे तुम्ही हे तुमच्या दरवाज्यावर, तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी किंवा व्यवसाय असेल तिथं तुमच्या गल्ल्यामध्ये देखील ही तुम्ही असं मूळ लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. तर नक्कीच संध्याकाळी तुम्ही घरात आणा या झाडाची मूळ, हा योग पुन्हा येणार नाही आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ धन्यवाद.